अमित शिवळे हे नाव काही दिवसात आपल्या कानापर्यंत नक्की पोचलं असेल. गोरगरिबांना हात देणारा अमित व कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं कर्तव्य पार पाडत होता. संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी असलेल्या या देऊमध्ये अनेक गोरगरीब अनाथ लोक येतच असतात. या लोकांसाठी अमित सदैव तत्पर असायचा. या कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये गरजवंत शेकडो कुटुंबांना महिन्याचे राशन तो स्वतः द्यायचा. अशा कुटुंबांचा तो आता आश्रय बनला होता. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा युवक तुम्ही नक्की पाहिला असेल. दिवस दिवस फक्त गरजू कोण आहे हे पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पायपीट करून तो गरजू लोकांना शोधण्यात घालवायचा. असा अमित तुम्हाला नक्की दिसला असेल. आयुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा अमित. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमातून येणारा प्रत्येक पैसा तो गरजू लोकांना व दीन दुबळ्या लोकांच्या मदतीसाठी घालवायचा. अमितचं हे कार्य झपाट्याने वाढत चाललं होतं. सदैव गरजूंसाठी काहीतरी करायचं या ध्येयाने झपाटलेला हा माणूस रात्रंदिवस फक्त लोकांना आनंद कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत होता. कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून अमितचं हे कार्य आता कुठं लोकांपर्यंत पोहोचायला लागलं होतं. लाखोंची येणारी देणगी येणारा हा पैसा अमित शिवळेंच्या हातामध्ये गेला की तो कधीच वाया जात नाही हे आता लोकांना कळू लागलं होतं. गावातून तालुक्यातून देशातून आता देशाबाहेरून सुद्धा कर्तव्याचं काम आता पोचू लागलं होतं. कर्तव्य फाउंडेशनला आता भरघोस मदत मिळू लागली होती की अमित जवळ गेलेली मदत ही कर्जवंतालाच मिळती हे प्रत्येकाला कळून चुकलं होतं. या माध्यमातून कर्तव्य फाउंडेशन हे आपलं कर्तव्य करतच होतं. आता कर्तव्य फाउंडेशनचं काम हे लोकांपर्यंत पोचायला लागलं होतं. अमित तू शेकडो कुटुंबांचा आता पोशिंदा बनला होता आणि ती लोक सुद्धा तुझ्याकडे आशाने पाहत होती. अमित मला आठवतंय मी तुला बोललो होतो, अमित तुझं कार्य खूप चांगलं चाललं आहे पण तू नाव का कधीच लावत नाही यावर तू मला बोलला. भाऊ मला लोकांचं सुख पाहिजे आणि त्यांच्या सुखामध्येच माझं नाव लागलं असं मला वाटतं. खरं सांगू का अमित, या काळामध्ये छत्री सुद्धा दिली ना तर त्याची बातमी लावणारे लोक या काळामध्ये वावरत असताना शेकडो गरजवंतांना मदत करणारा अमित मात्र नावासाठी कधीच हापापला नाही. आज मला बातमी कळाली की अमित तू आम्हाला सोडून गेला यावर क्षणभर विश्वासच बसला नाही. असं कसं होऊ शकतं आणि असं कसं झालं यावर क्षणभर विचार केला आणि क्षणात अश्रू अनावर झाले. हृदय भरून आलं आणि एका क्षणात वाटलं आयुष्य जगायचं तर अमित सारखं. कारण स्वतःसाठी काहीच नाही, जे असेल ते समाजासाठी. तुझं कार्य पाहिलं की मनाला अभिमान वाटायचा. तुझं कार्य लोकांपर्यंत पोचवताना खरंच मनापासून अभिमान वाटायचा. परंतु काळाने घात केला, आमच्या सोन्यासारख्या मित्राला आमच्यापासून हिरवून घेतलं. तुझी ही पोकळी ही कधीही न संपणारी. आज तरी तू आमच्यात नसला तर तुझे विचार हे आमच्यात सदैव असेल. तुझी स्वप्न तुझी कार्य ही सदैव अशीच चालत राहील कारण तू दिलेले विचार आमच्या मनामध्ये रुजले आहेत. सदैव समाजासाठी जगत राहिला अमित तू. काळजी करू नकोस अमित, तुझं कर्तव्य हे सदैव कर्तव्य करत राहील. अमित तुला भावपूर्ण श्रद्धांजली.